जन आरोग्य योजना, तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण 5 लाखापर्यंत आपण दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील. मग इतके वर्ष थांबायची तयारी नाही, काम पण सुरू झालं पाहिजे. आणि मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मगाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार, किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार, या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये ग्रहित, म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण अग्रीमेंट केलं. बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून, स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या ज्यांनी जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर. ऐका ना, त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे. आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता. त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला, मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही. मी नंतर त्याच्या खोलात गेलो की व असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती. मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही, मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं. वास्तविक हे बरोबर नाहीये. असू द्या, कळेल. तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं, काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं, म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो. माझी विनंती आहे की 2 दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल. अरे बाबा, अजून काहीच नाही, हे सगळे हवेत कुठे कुठे काय काय बातम्या. आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही. आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत. एवढे होते तेवढे मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडाबिडा समजतो? सन्मानजनक. एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटत. बारामती नंतर आज देखील भाऊ बहिणीचा अबोल आपल्याला स्टेजवर पाहायला मिळाला. नाही म्हणजे तुम्हीच बोलत नाही त्याच्यामध्ये. त्या संदर्भामध्ये तुम्ही, तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये, त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता. तुम्ही मुद्द्याचा बोला म्हणून मी थांबलो. आता विमानतळाचं बघा, आपल्या पुणेकरांना साजेसं विमानतळ झालं की टर्मिनल झालं की नाही, बाहेर पण आल्यानंतर एकदम फर्स्ट इम्प्रेशन जे पडायला पाहिजे ते चांगलं पडतंय. अशा सगळ्या गोष्टी, नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, नवीन सुविधा देत आहेत. आपल्याकडे वेगवेगळे वाहतुकीचे प्रश्न आहेत, ते देखील सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आपला जर मागेच रिंग रोड झाला असता तर बराच त्याला फरक वाहतुकीमध्ये पाहायला मिळाला असता. रेल्वे लाईन पण मध्ये, मेट्रोचे पण 3-4 इकडचे स्टेशन आणि 3-4 पिंपरी चिंचवडचे स्टेशन, ते पण आपण पंतप्रधानांच्या शुभास्ते चालू केलेले आहेत. असं चालू आहे. दादा, पुरंदरचं एअरपोर्ट आता देवेंद्रजींनी सांगितलं की पुन्हा पहिल्याच जागा होणार, मधला आपल्या मुलाच्या काळात प्रस्ताव हा बारामतीच्या. या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासामध्ये घेऊन, कारण काय, आपण कुठंही करायचं ठरवलं तर तसं होत नसतं. आपल्या इथं हा विमानतळ हा संरक्षण विभागाचा आहे, हाही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे. त्याच्यावर इथलं टेक ऑफ, इथलं लँडिंग, तिकडं होणारं टेक ऑफ, तिथलं लँडिंग, इथं ज्यावेळेस त्यांचं प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल फ्लाईटला कुठल्याही प्रकारचा ज्याला परिणाम होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि त्याच्याबद्दलच्या सगळं ईस्ट कुठं, वेस्ट कुठं, साऊथ कुठं, नॉर्थ कुठं, असं हे सगळं बघून ते करतात. आपण काही ठरवून नाही, नाही इथंच पाहिजे. विमानतळाचं तसं होत नाही.
बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पाहाव्या लागतात आणि त्या पाहूनच निर्णय होईल. पाहून म्हणजे पाहिलेलं आहे, पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला या दोन पैकी इथंच करावं लागेल, त्याकरता स्थानिकांनाही विश्वासात घ्यावं लागेल. सातत्याने गाड्यांचे तोडफोडीचे प्रकरण जे आहे, मी आजच सकाळी पुन्हा मी देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील येत असताना बोललो. मी मगाशी सीपीला पण सांगितलं की सीपी हे काय होतंय, एखाद्या भागातली एखादी गुंडगिरी कमी करण्याच्या करता ज्यावेळेस आपण पावलं उचलतो त्यावेळेस 15 वर्षाच्या आतली मुलं काय त्यांच्या डोक्यात आलेलं माहीत नाही, ते त्या ठिकाणी असं करतात. आणि मग वयाची पण वयाच्या काही गोष्टी आहेत, मर्यादा आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढची कारवाई करावी लागते. पण यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेण्याच्या सूचना देवेंद्रजींनी पण दिलेल्या आहेत, मी पण पालकमंत्री म्हणून दिलेले. पटके वाढत्या पुण्याच्या ग्रोथ करता ते अत्यंत अडचणीचं असेल. आणि हा माझा दावा आहे की पुण्यामध्ये जर नवीन एअरपोर्ट केलं तर पुण्याच्या जीडीपी मध्ये 2% वाढ आपण करू शकतो, इतकी पोटेन्शियल हे पुण्याच्या नवीन एअरपोर्टचं आहे. त्यामुळे निश्चितपणे अजितदादा असतील, चंद्रकांत दादा असतील, वळसे पाटील असतील, आम्ही सगळे मिळून हे एअरपोर्ट लवकरात लवकर कसं होईल या संदर्भातला प्रयत्न करू. आजच्या या दिवशी पुन्हा एकदा पुणेकरांच्या माध्यमातून मोदी साहेबांचे, माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. हे एअरपोर्ट पुणेकरांना लवकरच डेडिकेट होणार आहे, पुणेकरांचं अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.